पुढची बातमी पाहूया। कर्नाटकात मतदान करताना एकजुटीनं मराठी उमेदवारालाच मतदान करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। कर्नाटकच्या सीमा भागातल्या मतदारांना त्यांनीही आवाहन केलं। उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा आणि त्यानं निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरू असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरू असलेला अन्याय या विरोधात तिथल्या विधान भवनात वाचा फोडायला हवी असं राज ठाकरे म्हणाले। 10 मे रोजी कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। तर राज ठाकरेंनी म्हटलंय मराठी उमेदवारालाच एकजुटीनं मतदान करा, कुठल्याही पक्षाचा असला तरी उमेदवार हा मराठी असायला हवा। कर्नाटक विधानसभेत मराठी भाषिक आमदार असावेत, आमदारांनी मराठी भाषिकांवरच्या अन्यायाला वाचा फोडायला हवी, त्यामुळे मराठी उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं। मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे आमदार असावेत, मराठी आमदारच निवडून येतील हे पहा असं आवाहन त्यांनी मराठी मतदारांना केलं। हे तुमच्या आणि पर्यायानं मराठी भाषेच्या हिताचं असेल। मतदानाची ही संधी दवडू नका आणि मराठी उमेदवारालाच मतदान करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं।